निसर्गाचे सौंदर्य, लुसलुशीत हिरवळ, सुवासित फुले, चटकदार व्यंजन, मंजुळ लोकगीते, या सर्वांचा आपण पूर्ण आनंद घेऊ शकतो, कारण निसर्गाने आपल्याला दिली आहेत 5 ज्ञानेंद्रिये. डोळे, कान, नाक, जीभ आणि स्पर्श ही 5 इंद्रिये बाहेरील जगाशी आपला संबंध जोडून ठेवतात. आपल्या अवतीभोवती जे घडत आहे त्याची आपल्याला सतत माहिती देत राहतात. थोडा विचार करू, डोळे नसते तर काय झाले असते? बाहेरील सौंदर्य पाहण्यासाठी डोळे हे आपल्या शरीराची खिडकी आहे. सुंदर सूर्योदय, रंगीबेरंगी फुले, लहान मुलांचे निरागस हास्य हे सर्व आपण डोळ्यांमुळे पाहू शकतो. पण खरे तर आपण डोळ्यांनी पाहत नसून मेंदूने पाहतो. डोळे केवळ बाहेरील दृश्यांना मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. या माहितीचा अर्थ लावून मेंदू आपल्याला खरे चित्र दाखवतो. बाहेरून येणाऱ्या दृश्याचे किरण डोळ्यांच्या बाहुली मागील भिंगामधून डोळ्यांच्या पडद्यावर येतात. या ठिकाणी जे चित्र तयार होते ते उलटे असते. डोळ्यांच्या पडद्यावर दोन प्रकारच्या पेशी असतात. एक प्रकाशाची चकाकी पकडतात तर दुसऱ्या रंगांना. एखाद्या वस्तूपासून येणाऱ्या प्रकाश किरणातील चकाकी व रंग यामुळे या पेशींमध्ये विद्युत लहरी निर्माण होतात. पडद्याच्या ज्ञानतंतूमार्फत या लहरी मेंदूच्या मागील भागात पोहोचतात. पडद्यावर उमटलेले उलटे दृश्य या ठिकाणी सुलट म्हणजे आपल्याला दिसते तसे सरळ दिसू लागते. दोन डोळ्यात एकाच दृश्याची थोडी वेगवेगळी दोन प्रतिबिंबे तयार होतात. मेंदू या दोन भिन्न माहितींच्या आधारे दृश्याच्या खोलीचा अंदाज बांधतो. एक डोळा झाकून पाहिल्यास अशी खोली समजू शकत नाही. प्रकाशाचे किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरतात तेव्हा तिरपे होतात. प्रकाश किरण जेव्हा डोळ्यात शिरतात तेव्हा माध्यम बदलल्यामुळे ते तिरपे होऊन डोळ्याच्या पडद्यावर केंद्रित होतात. डोळ्याचे भिंग कमी फुगीर असल्यास बाहेरून येणारे किरण पडद्यावर केंद्रित होण्याऐवजी पडद्या मागे केंद्रित होतात. यामुळे दृश्य धूसर दिसते. या उलट जे जास्त फुगीर असल्यास बाहेरून येणारे किरण पडद्यावर केंद्रित होण्याऐवजी पडद्या पुढे केंद्रित होतात. यामुळे दृश्य स्पष्ट दिसत नाही. चष्म्याच्या सहाय्याने नजर सुधारता येते. वाढत्या वयासोबत काही जणांमध्ये डोळ्यांची भिंगे धुरकट अपारदर्शक होतात आणि म्हातारपणात मोती बिंदूचा त्रास होतो. काही औषधांच्या अतिसेवनामुळे तसेच सतत उन्हात काम केल्याने लवकर मोती बिंदू होऊ शकतो. धूसरपणा कडांपासून सुरू होऊन मधल्या भागात वाढत जातो. जेव्हा मोतीबिंदू पिकतो तेव्हा प्रकाशाचे किरण डोळ्यात प्रवेश करू शकत नाहीत, त्यामुळे आंधळेपणा येतो. 15-20 मिनिटांच्या एका छोट्या ऑपरेशनद्वारे मोतीबिंदू काढता येतो. यानंतर बाहेरून भिंग लावून पूर्वीसारखे दिसू लागते.
पापण्या जास्त वेळ स्थिर राहू शकत नाहीत, आपल्या आदेशाविनाच त्या उघडझाप करतात. पापणीच्या आत कोपऱ्यात एक ग्रंथी असते, त्यातून सतत एक स्त्राव पाझरत असतो. हा स्त्राव डोळ्यांना ओलसर ठेवून त्यांची रक्षा करतो. रडू येते तेव्हा अश्रूंचे पाझरणे वाढते. सर्व प्राण्यात केवळ मानव असा प्राणी आहे की जो दुःख आणि भावनावेशात रडतो. मगरीचे अश्रू पश्चात्तापामुळे नसतात. भोजनानंतर मगरीच्या शरीरातील मिठाचे प्रमाण वाढते. हे मीठ बाहेर काढण्यासाठी मगर अश्रूंची मदत घेते. नाकाच्या बाजूला खालच्या पापणीच्या आत एक छिद्र असते, यातून अश्रू नाकातून घशात जातात. म्हणूनच डोळ्यात औषध टाकल्यास त्याची चव घशात जाणवते. काजळ व सुरम्यांमुळे डोळे सुंदर दिसतात, परंतु त्यामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. डोळे निरोगी व तजेलदार राहावेत यासाठी हिरव्या पालेभाज्या, पिवळी फळे व गाजर खाणे उत्तम. बाहेरील जगाची जास्तीत जास्त माहिती आपल्याला डोळ्यांद्वारे मिळते. डोळे बंद केल्यास सर्वत्र अंधार, जसं काही बाहेरील जगाशी आपला संबंधच संपला आहे. पण तरी सुद्धा आपण आपल्या जवळून जाणाऱ्या कोणाच्या तरी चालण्याचा आवाज ऐकू शकतो, त्याची भाषा आपण समजू शकतो. हवेवर स्वार होऊन हजारो आवाज कानात प्रवेश करतात. हे आवाज जगाशी आपला संबंध जोडून ठेवतात. ज्याला आपण कान समजतो तो खरे तर कानाचा केवळ बाहेरील भाग आहे. हा भाग त्वचा व लवचिक हाडांपासून बनलेला असतो. हा आवाजाच्या लहरी कानाच्या आत पोचवतो. कानाचे तीन भाग असतात, बाहेरील कान, कानाचा मधला भाग व आतील कान. आवाजाच्या लहरी कानाच्या नळीतून कानाच्या आतील पडद्यावर आदळतात, त्यामुळे पडद्यात कंपने होतात. कानाच्या पडद्यामागे तीन लहान हाडे जुळलेली असतात, ती आवाज कानाच्या आत पोचवतात. शंखाच्या आकारासारख्या या भागात करोडो ध्वनी संवेदक असतात. आवाजाच्या कंपनामुळे ते डोलतात. यांच्या डोलण्यामुळे ऐकण्याच्या नसा उत्तेजित होतात. यामुळे ध्वनी लहरीचे रूपांतर विद्युत लहरीत होते. या विद्युत लहरी मेंदूंपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने ऐकू येते. आवाजाच्या लहरी किंवा ध्वनी लहरी दोन्ही कानातून मेंदूत पोहोचतात. जो कान आवाजापासून जवळ असतो त्या कानामार्फत आवाज पहिल्यांदा येतो व दुसऱ्या कानाने किंचित उशिराने. आवाज मेंदूपर्यंत पोहोचण्याच्या वेळेतील या फरकामुळे मेंदूला आवाजाची दिशा समजते. बाहेरील कानातून सतत मेणासारखा एक पदार्थ स्रवत असतो. हा पदार्थ लहान किडा मुंगी जंतूंना कानात घुसण्यापासून अडवतो. त्यात धूळ इत्यादी मिसळून त्यापासून कानातील मळ बनतो. कधी कधी कानातील हा मळ वाढल्याने कानाची नळी बंद होते, त्यामुळे कमी ऐकू येते. काही लोक कानात काडी किंवा टोकदार वस्तूने कान साफ करतात. ही सवय खूप धोकादायक आहे,
यामुळे कानाचा पडदा फाटू शकतो व जंतुसंसर्ग होऊ शकतो. यामुळे कान कायमचा बहिरा होऊ शकतो. कानाच्या आतल्या भागात तीन पोकळ हाडे असतात. ही हाडे एकमेकाशी समकोनात जुळलेली असतात. यात संवेदनशील द्रव असतो. डोक्याच्या हालचालींमुळे या द्रवाची स्थितीही बदलते. या हालचालीच्या माहितीच्या आधारे मेंदू शरीराचा तोल सांभाळतो. सुगंध आणि चव या दोन वेगवेगळ्या पण एकमेकांशी जोडलेल्या संवेदना आहेत. आपल्या आसपास पसरलेल्या हजारो वासांपैकी 10,000 वास आपले नाक ओळखू शकते. नाकाच्या वरच्या भागात घ्राणेंद्रिय असतात. नाकातील त्वचेत ओलावा आणणाऱ्या द्रवात वासांचे अणू मिसळून जातात. त्यामुळे घ्राणेंद्रियांचे मज्जातंतू उत्तेजित होऊन मेंदूकडे वासाबद्दलची माहिती पोहोचवतात. नाकात 20 प्रकारच्या 50,00,000 पासून 1,00,000,000 घ्राणेंद्रिय असतात. कुत्र्यांमध्ये यांची संख्या 20,00,000,000 असते. म्हणूनच कुत्र्यांमध्ये वास ओळखण्याची क्षमता अति जलद असते. नाकात शिरणाऱ्या वासांच्या अणूंमुळे मेंदूला समजते की कोणता वास कोणत्या दिशेतून येतो आहे. आपल्या नाकाचे मुख्य काम आपला श्वास गाळणे व तो ओलसर ठेवणे हे आहे. वास घेण्याचे काम गौण आहे. आपले नाक 100 अधिक प्रकारच्या विषाणूंचे घर आहे. या विषाणूंचे प्रकार वेगवेगळे असतात. काही विषाणू थंड वातावरणात सक्रिय होतात तर काही गरम वातावरणात. यामुळे काहींना हिवाळ्यात सर्दी होते तर काहींना उन्हाळ्यात. विषाणू मारण्यासाठी कोणतेही औषध नसते. सर्दीमध्ये आराम मिळण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्यावी. काही लोकांना धूळ धूर किंवा फुलाचा वास घेतल्याने शिंका येऊ लागतात. काही लोक दम किंवा धाप लागल्यासारखा श्वास घेऊ लागतात. अशा प्रकारची सर्दी विषाणूंमुळे होत नाही तर विशिष्ट ॲलर्जीमुळे असते. ज्या वस्तूपासून ॲलर्जी असेल त्यापासून दूर राहायला हवे. चवीचा संबंध आपण केवळ जिभेशी जोडतो, परंतु जिभेशिवाय तोंडाचे इतर अवयवही चव ओळखतात. चव ओळखण्यासाठी तोंडात 3,000 स्वाद इंद्रिय असतात. स्वाद इंद्रिय बहुत करून जिभेवर पसरलेली असतात. अन्न जेव्हा लाळेत मिसळून स्वाद इंद्रियांच्या संपर्कात येते तेव्हा त्यांच्या टोकांकडून चवीबद्दलची माहिती मेंदूस पोचवली जाते.
चव ओळखणारी इंद्रिय चार प्रकारची असतात, गोड, कडू, खारट आणि आंबट। चव ओळखणारे मूळ स्वाद आहेत, इतर चवी तिखट तुरट इत्यादीच्या मिश्रणातून बनतात। चारही प्रकारची स्वाद इंद्रिय जिभेवर एकसारखी पसरलेली नसतात। आईस्क्रीमच्या गोडीची लज्जत जिभेच्या शेंड्याने उत्तम प्रकारे घेता येते, कारण गोड चव ओळखणारे स्वाद इंद्रिय जिभेच्या शेंड्यावर असते। जिभेच्या कडांपासून आंबट चव ओळखली जाते। मागच्या भागातून कडू आणि मधल्या भागात खारट चव ओळखणाऱ्या स्वाद इंद्रिय असतात। चव ओळखण्यात नाकाची देखील तितकीच मदत होते। अन्नामध्ये चवीशिवाय वासाचेही अणू असतात। चव आणि वास दोन्हीचा एकत्रित आनंद मेंदू घेतो। सर्दी झालेली असताना घ्राणेंद्रियावर शेंबडाचे थर साचतात, त्यामुळे वास ओळखण्यात अडचणी येतात। त्यामुळे आपल्याला जेवणाची चवही समजत नाही। सर्दी गेल्यानंतर जेवणही स्वादिष्ट लागते। आपल्या भोवतीच्या जगाशी संबंध जोडणारी या पाच शक्ती निसर्गाकडून आपल्याला वरदान म्हणून मिळाल्या आहेत। या शक्तींचा जाणीवपूर्वक वापर केल्यास आपण जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकतो।